आपण पाहत आहात कराड टुडे न्यूज। गेली काही दिवस मंदावलेल्या पावसाने काल रात्रीपासून चांगली सुरुवात केल्याने खऱ्या अर्थाने सर्वत्र मान्सून सक्रिय झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे। आज सकाळपासून कराडसह परिसरात पावसाने जोर धरला आहे, तर कोयना पाणलोट क्षेत्रात काल रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे। शेतात टोकणी पेरणी व सध्या सुरू असलेल्या भात लावणीस चांगल्या पावसाची गरज होती, ती या निमित्ताने आता पूर्ण होत आहे। आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 147 मिलीमीटर, नवजा येथे 162, तर महाबळेश्वरला 138 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सध्या वाढलेल्या पावसाने कोयना धरणात प्रतिसेकंद 18,757 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली असून धरणात 36 TMC पाणीसाठा झाला आहे।